ग्राम पंचायत मध्ये निवडून आलेले सर्व सरपंच उपसरपंच सदस्य तसेच स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आपली ग्राम पंचायत अचानक निवडणूक लागली, सर्वजण आपण निवडणुकीला सामोरे गेलो आणि 8-0 या फरकाने आपण ग्राम पंचायत निवडून आणली. मी 8-0 यासाठी म्हणतोय की जे निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतगणना करत होते की 2 नंबर वार्ड आमचा आहे, 2 नंबर वार्ड आमचा आहे, त्या 2 नंबर वार्डात दत्तू आणि आणि चरण कडे यांनी त्यांना असा घाम फोडला की त्यांच्याच वार्डात त्यांना पूर्ण 15-17 मतावर आणून ठेवलं की जे तिथं 100-150 लीड सांगत होते. त्यामुळं हे आपण ग्रामपंचायत 8-0 अशी निवडून आणली. शेवट आपण आपले सर्व पार्टीचे प्रमुख असतील, शेड असतील, सर्वांचं मत एकच होत की गावात कुणाचा वादविवाद होऊ नये, गाव आपलं छोटं आहे, गावात शांततेत सगळं व्हावं, गाव बिनविरोध व्हावं. आपण सगळ्यांनी प्रयत्न केलं, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणण्यापेक्षा अर्ज माघारीची 7 तारीख होती, 7 तारखेच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न केले की बिनविरोध व्हावी. पण काही गाड्यांना खिळवूनच करायचं होतं, त्यांना शेवटी इलेक्शन लागलं, सर्व चित्र स्पष्ट झालं. पण आम्हाला इथून पुढं कुणालाही कुणाची आडवी जिरवा जिरवी असलं राजकारण न करता आपण सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा विकास कसा होईल. आतापर्यंत आपण 11 जानेवारी 2017 असाच गावात कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमातून आपण काही कामाची मागणी केली होती गावात. शाळेची इमारत असेल, ग्रामपंचायतची इमारत असेल, गावातला सभामंडप असेल, काही रस्त्याची कामाची मागणी केली होती. ती कामं आत्तापर्यंत जवळपास सर्व पूर्णत्वास आली. जी आता काय आपल्याला वेगवेगळं गावात काय आयडियल करायला लागेल अशी कामं आता आपल्याला वेगळी करायची आणि ती आपण सर्वांना सोबत घेऊन करू. ज्या मतदार कुणी आम्हाला दिला असेल नसेल ह्याच्यापेक्षा सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की आमच्या आपल्या पूर्ण पॅनलमध्ये जेवढे सगळे उमेदवार होते सगळे सर्वसामान्य उमेदवार, कोणी घरंदाज नाही, कुणाच्या घरात पिढ्यांपणे राजकारण चालत आलेलं असा कोण उमेदवार नाही, कोण पैसेवाला नाही, तरी सर्व गावानं आमच्यावर विश्वास ठेवला. सर्व पॅनल प्रमुख असतील आणि आम्ही कोण नाही देखणार आहे, आम्ही कोण नाही मोठा आहे ही म्हणून आम्हाला कोणी मतदान दिलं नाही, तर गोपीचंद पडळकर या नावाच्या ब्रँडवर आम्हाला मतदान मिळालं. आणि ह्या आतापर्यंत आपल्याला शेटनी कुठलीही कामाची मागणी न करता गावात येता जाता काही काम आपल्याला करावं लागल या स्वतः शेटनी विचारून कामं करून घेतली. त्यामुळं शेठचं आणि सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.